नमस्कार मी प्रियां आहे प्रियांका आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये तर टायटल वाचून तुम्हाला कळाल असेल की आजच्या ज्या साड्या आहेत त्या कोणत्या आहेत तर यस आजच्या साड्यांचा प्रकार आहे तो म्हणजे काथावर्क साडी काथावर्क साडी म्हणजे काय तर काथावर्क साडी म्हणजे एका सुंदरपैकी छान अशा मसराईज सिल्क वर छान असं थ्रेडचं म्हणजे धाग्यांचं वर्क केलेलं असतं अतिशय डिटेलमध्ये वर्क असतं ह्या जितक्याही साड्या आहेत त्या टोटली हँडवर्क साड्या आहेत म्हणजे हाताने बनवलेल्या आहेत जरी साडी ही मशीन मधून निघाली तरी पण तिच्यावर जे वर्क करण्यात आलेलं आहे धाग्यांचं ते हाताने करण्यात आलेलं आहे त्यामुळे हो साडीची गुणवत्ता साडीची प्राईस आणि साडीचं जे सौंदर्य आहे ते अधिक आहे आजच्या ब्लॉग मधील साड्या या सगळ्यात मेन म्हणजे ज्याही वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहेत डिझायनर पीसेस आहेत म्हणजे जर तुम्हाला छान असं पटकन कुठेतरी जायचंय सुंदर साड्यांचं सा मिक्स मॅच कॉम्बिनेशन हवंय तर तुम्ही या टाईपच्या साड्या घालू शकतात आजच्या साड्यांवर जर तुम्ही योग्य पद्धतीचं ब्लाऊज स्टिच केलं किंवा शिवलं तर तुमच्या ज्या साड्यांचं लुक आहे ते इतकं फॅन्टॅस्टिक येईल की कोणीही म्हणणार नाही की तुम्ही फक्त आणि फक्त अठराशे एक हजार आठशे ची साडी घातलेली आहे इतकी सुंदर आहे साडीच्या फॅब्रिक बद्दल म्हणाल तर मी अगदी हंड्रेड पर्सेंट साडीच्या फॅब्रिकची गॅरंटी घ्यायला तयार आहे कारण की जे फॅब्रिक मला प्रचंड आवडतं त्याचाच मी त्याचाच त्या साड्यांचा समावेश मी ब्लॉग मध्ये करत असते आजच्या साड्या एक्झॅक्टली तशा आहेत खूप सुंदर साड्या आहेत उत्तम असं कलेक्शन आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये जवळजवळ तुम्हाला मी दहा ते बारा साड्यांचं बेस्ट कलेक्शन दाखवणार आहे प्रत्येक साडीची किंमत सेम असेल फक्त डिझाईन्स रंग धाग्यांचं वर्क हे विविध असेल पहिली साडी ही दुसऱ्या साडीपेक्षा सुंदर असेल तुम्ही कन्फ्यूज व्हाल की अरे मी की हे युगा ती घेऊ कारण या टाइपची साडी तुमच्याकडे नसेल तर अशी एखादी धाग्याने वर्क केलेली साडी तुमच्याकडे असायलाच हवी जिला काथा वर्क म्हणतात त्यानंतर येऊयात आजच्या ज्वेलरीकडे आज मी सुंदर असं लांब गंठन घातलेलं आहे बेस्ट असं आहे तुम्ही याच्या डिटेल मध्ये लुक बघू शकता किती सुंदर लुक आहे बेस्ट असं डायमंड आहे आणि ऑल ओव्हर संपूर्णपणे या टाइपचं आहे याची जी प्राइस आहे ती तुम्हाला येईल फक्त आणि फक्त तीनशे पन्नास यस थ्री फिफ्टी बेस्ट असं गंठन आहे तर सेकंड जी साडी आहे ती आहे सुंदरपैकी छान याला आपण लाईट अबोली किंवा ऑरेंजिश अबोली कलर म्हणू शकतो साडीवर तुम्ही जे हे संपूर्ण बघताय धाग्यांचं वर्क आहे सुंदरपैकी इथं ही छोटीशी टिकली त्यानंतर हे संपूर्ण धागे ऑल ओव्हर साडीवर धाग्यांचं वर्क आहे साडी प्रचंड सुंदर आहे आणि ज्यावेळेस आपण या टाइपची साडी अंगावर घेतो तेव्हा दिसताना ती अधिक सुरेख दिसते पूर्ण साडी तुम्हाला या टाईपने भरलेली येणार आहे साडीचं जे फॅब्रिक आहे ते खूप सॉफ्ट आहे एकदा का तुम्ही साडी व्यवस्थित सापून सुपून घातली की अगदी दिवस दिवस भर ती तशी राहील याची गॅरंटी मी घेते इतकी सुंदर आहे साडीचं जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला टोटल डिझायनर ब्लाउज येईल या साडीची प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एक हजार आठशे या साडीचा जो रंग आहे तो आहे सुंदरपैकी छान असा गोल्ड कलर अतिशय डिफरंट कलर आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड संपूर्णपणे या टाइपची भरलेली येणार आहे साडीच्या मिऱ्या आपण घेऊन बघूयात की साडी नेसल्यावर साडी फुगते का अजिबात फुगणार नाही तुम्ही एकदा सापून सुपून मिऱ्या बसवल्या हो छोटीशी तिला क्लिप किंवा असताना की पिन नाही लावली काय माहिती कोणाकोणाला नवीन ज्या साडीचा जास्त एक्सपिरियन्स असतो की साडी सुटेल का दिवस दिवसभर कशी कॅरी होईल तर अजिबात काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बघू शकता साडीचा फ्लो किती सुंदर आहे डॉक्टर्स असाल टीचर्स असाल सुंदर अशा अट्रॅक्टिव्ह काहीतरी साड्या घालायच्या याच्यावर तुम्ही असं डिझायनर ब्लाउज शिवलं छान हाय पोनीटेल केलं तर तुमचं जे लुक आहे ते इतकं परफेक्ट येईल ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड या टाइप आहे साडीचं जे ब्लाउज आहे ते विशेष सुंदर आहे म्हणजे आजच्या साडीमध्ये प्रत्येकाचे ब्लाऊज जे आहे ते खूप डिफरंट देण्यात आलेले आहे म्हणजे मी तर म्हणते की फिफ्टी पर्सेंट लुक साडीचं आणि फिफ्टी पर्सेंट जे लुक आहे ते ब्लाऊजचं ज्यावेळेस तुम्ही याचं मिक्स मॅच कॉम्बिनेशन कराल तेव्हा साडीज जी आहे ती दिसताना अधिक सुंदर दिसेल अधिक उठावदार दिसेल प्राइस अगदी इकॉनॉमिक आहे ती म्हणजे एक हजार आठशे सुंदर पैकी छान असं आबोली किंवा आपण याला पिंकच म्हणू शकतो पिंक शेड आहे याचे जे काठ आहे ते खूप सुंदर काट आहेत म्हणजे ऑल ओव्हर काठांमध्ये थ्रेड वर्क केलेलं आहे इथं आपण आता साडीचा सा पदर घेऊन बघूयात की साडीचा सा पदर हा फुकतो का अजिबात फुकणार नाही तुम्ही थोडासा फॅटी जरी असाल तरी पण मग आम्ही जर साडी घेतली तर फुगेल का फुगल्याने अजून जास्त फॅटी दिसू वगैरे असे बरेच काही का काही का गैरसमज असतात तर तुम्ही ज्यावेळेस या टाईपच्या साड्या घालात तेव्हा अजिबात तुमचं जे लुक आहे ते फॅटी येणार नाही तुम्ही बघू शकता एका स्ट्रोक मध्ये पदर चापून सुकून बसलाय का कारण की साडीचं जे फॅब्रिक आहे ते अतिशय दर्जेदार असं फॅब्रिक आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड या टाइपने येणार आहे सुंदर असं कलेक्शन आहे बेस्ट असं कलेक्शन आहे सगळ्यात मेन म्हणजे याच्यामध्ये जे कमळाचे फुलं आहेत किंवा जे वेल पानं आहेत त्यामुळे काहीतरी डिफरंट वाटत आहे युनिक वाटत आहे साडीचं जे ब्लाऊज आहे ते अधिक सुंदर छान असं ब्लाउज आहे ज्यावेळेस तुम्ही मी तरी हे मिक्स मॅच करून घातलेलं आहे पण ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट ब्लाऊज छान पैकी असं मॅचिंग करून घालाल तेव्हा लुक साडीचं परफेक्ट येईल चला मग हा कलर आता अंगावर घेऊन बघूयात की दिसताना हा कलर कसा दिसतोय ते खरोखर सुंदर दिसणार आहे बेस्ट असा कलर दिसणार आहे प्राइस खूप कमी आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एक हजार आठशे त्यानंतरची साडी आहे सुंदर पैकीचा डिफरंट कलर आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप रिअर कॉम्बिनेशन आहे साडी दिसताना अधिक उठावदार दिसते आहे साडीचा जो पदर आहे तो संपूर्णपणे काथावकने भरलेला आहे ऑल ओव्हर साडी अशा नाजूक पैकी कमळांनी वेली भरलेली आहे साडीचं जे लुक आहे ते दिसताना अधिक सुंदर येत आहे शेवटपर्यंत साडी भरीव आहे बेस्ट असं कलेक्शन आहे त्यानंतर जाऊयात साडीच्या ब्लाऊज कडे साडीचं जे ब्लाउज आहे ते विशेष सुंदर असं ब्लाउज आहे प्राइस आहे फक्त आणि फक्त एक हजार आठशे गाजरी कलर आहे आणि सुंदरपैकी छान असा मेहरून कलर त्याच्यावर पूर्णपणे वर्क आहे साडी अधिक उठावदार आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड संपूर्णपणे भरलेली येणार आहे साडी अंगावर घेतल्यावर दिसताना ती अधिक सुंदर दिसेल तिचं जे लुक आहे ते काही या टाईप नेल प्रत्येक एज ग्रुप साठी मी पुन्हा एकदा सांगते प्रत्येक एज ग्रुप साठी आजची जी साडी आहे ती सुंदर आहे साडीचं जे ब्लाउज आहे ते मैत्रिणींना तुम्हाला काही या टाइपचं ब्लाउज येईल सुंदरपैकी छान असं बेस्ट ब्लाउज आहे साडी दिसताना अधिक उठावदार बेस्ट अशी प्राइस आहे इथे साडीची डिझाईन जी आहे ती हलकीशी चेंज झालेली आहे पण आहे प्राइस इथे सेम आहे ऑल ओव्हर साडींना सुंदरपैकी काथावर्क आहे नाजूक अशा टिकली आहे साडीचं सौंदर्य अधिक आहे साडीचं जे लुक आहे अंगावर घेतल्यावर ते अधिक सुंदर दिसतंय या टाईपचं लुक दिसतंय आणि साडी हाताळायला छान आहे म्हणजे खरोखर बेस्ट अशी साडी आहे साडीचं जे ब्लाऊज आहे ते विशेष सुंदर या टाइपचं ब्लाउज तुम्ही ब्लाऊज बघू शकता ज्यावेळेस तुम्ही असं हे मिक्स मॅच कॉम्बिनेशन कराल तेव्हा साडी दिसताना अधिक सुरेख दिसेल प्राइस आहे एक हजार आठशे या साडीचा सा जो रंग आहे तो खूप डिफरंट रंग आहे या रंगावर काथा वर्क अधिक उठून दिसत आहे ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड संपूर्णपणे या टाइपची भरलेली आहे तुम्ही ऑल ओव्हर साडी बघू शकता खालून ते वरपर्यंत साडीचं जे सौंदर्य आहे ते अधिक आहे आणि साडीचं जे ब्लाउज आहे मैत्रिणींनो ते तुम्हाला बेस्ट अशा छान पैकी या टाइपचं ब्लाउज येईल ज्यावेळेस या टाइपची काथावक साडी आपण अंगावर घेऊ तेव्हा ती दिसतात साडीचं जे लुक आहे अंगावर घेतल्यावर ते काही याप्रमाणे येणार आहे सुंदर अशी साडी आहे साडीमध्ये नाजूक टिकले आहेत प्राईस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एक हजार आठशे इथे डिझाईन चेंज झालेली आहे पण काथा वर्कच आहे ही जी साडी आहे ती हलकीशी आपल्याला वेगळ्या म्हणजे अतिशय ज्याला आपण एक चायनीज टाइपचं जे प्रिंट असतं जिचं तुम्ही हे बघू शकता तिथं तर या टाइपचं काहीतरी डिफरंट असं प्रिंट आहे आणि साडीचा सा जो कलर आहे तो देखील डिफरंट आहे खूप रिच कलेक्शन आहे म्हणजे मी तर म्हणते की काथा वर्कचं या टाइपचं कलेक्शन तुमच्याकडे असायला हवं ज्यावेळेस साडी आपण अंगावर घेतो तेव्हा दिसताना ती काही या पद्धतीने दिसते तुमच्या समोर लुक आहे फक्त अठराशे मध्ये इतकी सुंदर साडी मिळणार आहे तर मला नाही वाटत की घ्यायला काही हरकत आहे साडी शेवटपर्यंत या टाइपने भरलेली आहे साडीचं जे ब्लाउज आहे मैत्रिणींनो ते तुम्हाला सुंदरपैकी छान मेहंदी गोल्ड कलरचं हा मेहंदी गोल्ड कलर, कलर आहे या टाईपचा तुम्हाला ब्लाऊज येईल ज्या वेळेस आपण या टाइपची साडी अंगावर घेतो तेव्हा दिसताना ती अधिक सुरेख दिसते प्राइस आहे वन एट हंड्रेड या साडीचा सा जो रंग आहे तो आहे वाईन कलर बेस्ट अशी साडी आहे साडी अंगावर घेतल्यावर ती अधिक सुंदर दिसेल वाईन कलर आहे म्हणजे काथा वर्कमध्ये कदाचितच या टाईपचं कलेक्शन तुम्ही कोणाकडे बघितलं असणार आणि ते देखील इतक्या मध्ये इतक्या कमी प्राईजमध्ये कारण ढाक्याचं वर्क का आलं ते म्हणजे लगेच तिथे किमती वाढतात पण आपल्या साड्यांची किमती अगदी इकॉनॉमिक आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला संपूर्णपणे या टाईप नेणार आहे काथा वर्क पूर्ण मिरांमध्ये काथावर्क आहे खांद्यापर्यंत काथावर्क आहे साडीचं जे ब्लाउज आहे ते तुम्हाला प्लेन असं ब्लाउज येईल आणि साडीची जी प्राइस आहे ती तुमच्या समोर आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त वन थाउजंड एट हंड्रेड सुंदरपैकी थ्रेड वर्क आहे साडीचा जो रंग आहे तो दिसताना तर पिंकच दिसतोय साडी अतिशय सुंदर आहे म्हणजे आजच्या साडीमध्ये काहीतरी मस्त शेडर्ड मिक्सिंग आहे त्यामुळे साडीचा जो रंग आहे तो परफेक्टली ओळखता येत नाहीये की नेमका कोणता रंग आहे पण जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे एक्झॅक्टली तोच रंग आहे कुठूनही कुठपर्यंत माझे जे व्हिडिओ असतात ते एडिटेड नसतात आता व्हिडिओ मी एडिट करून घेईल पण ज्यावेळेस साडी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि साडीचं जर लुक तसं नाही आलं तर कुठे ना कुठे तुम्ही नाराज व्हाल आणि माझ्याशी कनेक्शन तुमचं दूर होईल त्यामुळे जे आहे ते जेन्युअनली आहे साडीची प्राइस आहे वन थाउजंड एट हंड्रेड लुक तुमच्या समोर आहे बेस्ट असं कलेक्शन आहे आणि लाईट वेटेड साडी असून छानपैकी इझी टू कॅरी नो मेंटेनन्स आणि बेस्ट असं कलेक्शन आहे पिंक साडी जशी होती तशी सेम अशी लिंबू कलरची साडी आहे म्हणजे एका साडीमध्ये दोन किंवा एका साडीमध्ये तीन असे कलर्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहे जशी पिंक साडी होती सेम ॲज इट इज तशी साडी आहे ऑल ओव्हर साडीचा रंग जो आहे तो लाईट मेहंदी येल्लो किंवा आपण याला लेमन येल्लो म्हणू शकतो ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड या टाइप नेणार आहे आणि साडीचं जे ब्लाउज आहे ते विशेष सुंदर या टाइपचं साडीचं ब्लाउज येईल जे दिसताना अधिक सुरेख दिसेल प्राइस आहे वन थाउजंड एट हंड्रेड पैकी वाईन कलर आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड एक सेकंड आणि इसका क्या हा ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड संपूर्णपणे या टाइपची येणार आहे साडीचं जे लुक आहे ते अतिशय सुंदर असं लुक आहे ज्या वेळेस या टाइपची साडी आपण अंगावर घेतो तेव्हा दिसताना ती अधिक सुरेख दिसते तुम्ही बघू शकता या टाइपची साडी आहे ऑल ओव्हर साडी संपूर्णपणे या टाइपची भरलेली आहे बेस्ट असं कलेक्शन आहे साडीचं जे ब्लाउज आहे ते तुम्हाला या टाइपचं डिझायनर ब्लाउज येईल लुक अतिशय छान आहे त्यानंतर सेकंड लास्टची साडी आहे ती आहे सुंदरपैकी मेहंदी कलर ची ऑल ओवर साडीवर धागा वर्क आहे साडी अतिशय सुंदर आहे साडीचं जे लुक आहे अंगावर घेतल्यावर ते काही याप्रमाणे लुक आहे दिसताना साडी रिच दिसते साडीचं जे ब्लाउज आहे ते तुम्हाला सुंदरपैकी या टाईपच ब्लाउज येईल जेव्हा असं मिक्स मॅच कॉम्बिनेशन तुम्ही घालाल तेव्हा दिसताना साडी अधिक उठावदार दिसेल सुंदर दिसेल व्हिडिओच्या लास्टची जी साडी आहे यामध्ये कोणतेही कलर्स नाहीये हे सिंगल पीस माझ्याकडे आलेलं आहे आणि का तर हे खरोखर छान आहे याचं जे कॉम्बिनेशन आहे ते टोटली शेडेड मध्ये आहे साडीचं जे लुक आहे ते काही याप्रमाणे येत आहे दिसताना साडी अधिक उठावदार दिसते आहे साडी स्टार्ट टू एंड या टाइपची आहे बेस्ट असं कलेक्शन आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे साडीचं जे ब्लाउज आहे ते सुंदर असं ब्लाउज आहे युनिक असं ब्लाऊज आहे प्राइस तुमच्या समोर आहे आणि लुक देखील तुमच्या समोर आहे ते म्हणजे एक हजार आठशे तर असा होता आजचा ब्लॉग आय होप की असा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सीओडी माझ्याकडे अवेलेबल नाहीये तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात जी साडी आवडली आहे तिचा स्क्रीनशॉट घ्या मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा व्हिडिओज शेवटी जो दिला आहे तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट पाठवून तुमची जी साडी आहे ती बुक करू शकतात तर भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्यू सो मच